कार्याचा गुण गौरव लोकांपुढे आदर्श हा कार्याचा असावा. कारण जसं दृश्य आपण बघतो तसं आपल्याला आपल्या घरी पाहिजे असते. एखाद्याच्या घरी गेल्यानंतर आमच्या महिला चांगलं फूल बघतात गुलाबाचं, तर त्या बाईली विचारतात का ग कुठून आणली हे कलम, फारच सुंदर आहे, कुठं मिळते. म्हणजे तिला ते बघून असं वाटते की माझ्याही घरी असं असलं पाहिजे. एखाद्या स्त्रीनं जर चांगली काहीतरी गळ्यामध्ये पोत बनवली तर लगेच विचारते किती ग्रामची आहे, कोणत्या ज्वेलर्स करून आणली. म्हणजे तिचं बघून तिच्या मनामध्ये तसंच घेण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. एखाद्या बाईने सुंदर साडी घातली की बाय विचारतात का ग कुठली आहे ही, केवढ्याची आहे, फारच सुंदर आहे. म्हणजे तिलाही ते तसं पाहिजे. हे तसं आहे ना महाराज, आज पद्धतीनं प्रत्येकाचं मन हे अनुकरण प्रिय असते. ते बघितल्यानंतर त्याला असं वाटते, कारण वेदांत शास्त्र म्हणजे दृश्याचा हा दृष्ट्यार प्रभाव होत असतो. आणि म्हणून गावामध्ये दृश्य चांगलं असावं, माणसं चांगली असावी, स्त्रिया चांगल्या असाव्या, आणि मग यातूनच गावाचा विकास घडतो. महाराज ग्रामगीतेमध्ये महाराज म्हणतात, म्हणून कार्यकर्त्याचं बोलणं चांगलं असावं, चालणं चांगलं असावं. म्हणून मुख्याची ही जबाबदारी, ही गोष्ट अत्यंत इम्पॉर्टंट आहे अध्यायातली. म्हणून मुख्याची ही जबाबदारी, ती जे करतील ग्रामा भितरी, मुले आचरतील घरी दारी, मात्या पित्याशी वळवणी. म्हणून पोरांच्या समोर मोठ्यांनी नेहमी चांगला आदर्श ठेवावा, वाईट बोलू नये. या ठिकाणी उपस्थित सर्वांनी जरा लक्ष द्यावं, आपल्यापेक्षा लहान पोरांच्या समोर कधीही वाईट बोलू नये, चांगलं बोलावं, चांगलं वागावं. कारण तुमच्या वागण्याचा परिणाम हा लहान माणसांवर मुलांवर समाधान होत असतो. कृष्ण परमात्मा गीतेमध्ये म्हणतात, यद्दा चरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनहा सयत प्रमाणम कृते लोकस्तदनो वर्तते. माऊली म्हणतात, एथ वडील जे करती तया नाम धर्म ठेवती आणि तेची अनुष्ठिते सामान्य. जसं चांगलं काम दिसल्यावर पोरं तसं आचरतात, तसं वाईटही दिसल्यावर पोरं आचरत असतात, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. विशेषता ऐसे मुलांचे वागणे, त्यांचे कार्यची प्रतिध्वनी उठवणे, जे जे पाहतील डोळ्याने तेच आचरती उल्लासे. पोरांचं काय आहे, महाराज म्हणतात एक शब्दाला प्रतिध्वनी उठविणे, हे विशेष आहे. ग्रामगीती शब्द मोठे विशेष आहे. पोरं प्रतिध्वनी म्हणजे जे ऐकलं तेच पटकने. आणि अजून तुम्हाला सावधान करतो, चांगल्या बोलण्याचा, चांगल्या गोष्टीचा समाजातील लहान लोकांवर पटकन प्रभाव होत नाही, पण वाईट गोष्टीचा मात्र पटकन होतो. हे फार विशेष आहे. पुण्य कर्माचं फळ लवकर मिळत नाही शास्त्र म्हणते, पण पाप कर्माचं पटकन आहे. रोगर घेतल्यावर किती दिवस लागते मरायले, दोन झाकणं औषधी घेतली नाही हो, आता त्यांनी औषध घेतलं महिना भऱ्यानं मरतील ते नाही, अर्ध्या घंट्यात कार्यक्रम खलास. पण डॉक्टरची टॉनिक घेतल्यावर आराम कधी पडते, डॉक्टर म्हणते 15 दिवसांनी तुम्हाला बरं वाटेल. भावल्या हो, चांगल्याचा परिणाम हळूहळू होत असतो, वाईटाचा परिणाम फार फास्ट होते महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात, चांगलं हे पुन्हा 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 पोरांना सांगवावं लागते, शिकवावं लागते, दाखवावं लागते. चांगल्याचा संसर्ग गावामध्ये निर्माण करणं हे गावातील कार्यकर्त्यांचं मोठ्यांचं आहे. महाराज म्हणतात, मुलांशी बोलणे शिकवावे. आपण म्हणतो बाबा वाईट बोलू नये, आजी म्हणते, आई म्हणते, मग मुलाला शिकवता ना तुम्ही. मग मुलांशी बोलणे शिकवावे, तरी आपण उत्तमची बोलावे, आपल्या बोलण्यात माधुर्य ओतावे आपल्या बोली. मग त्याचं बोलणं कसं असावं, मग हे सगळं महाराज या अध्यायामध्ये लिहितात. दुसऱ्याने किती क्रोध केला तरी हसूनही पाहिजे मावळीला, उत्तर देता यावे शांतीने त्याला आपल्या परी. दुसऱ्याचे बोलणे क्रोधाचे तरी ते सहन कराय वार त्याचे. फार सुंदर आहे बरं ग्रामगीता, वाचत जा. वाईटाचा परिणाम फास्ट आहे. मी माझ्या कीर्तनामध्ये एक विनोदानं उदाहरण सांगत असतो. काय झालं, संध्याकाळी 7:30-8 वाजता घरच्या सगळ्या लोकांचे जेवण सुरू झाले. घरचा जो प्रमुख स्त्री आणि पुरुष दोघं पती पत्नी आहेत, त्यांचं लवकर अटकलं. मुलगा जेवण करत होता स्वयंपाक खोली आणि बसला जेवायला.
आता संध्याकाळ झाली की आपल्या सगळ्यांच्याच घरचं दृश्य आहे की आपण टीव्हीचं बटन दाबून देतो. लावलं बटन, दोघही पती पत्नी बसले टीव्ही पाहायला. मुलगा जेवण करत आहे स्वयंपाक खोलीत, त्याच्याही कानावर शब्द गेले पिक्चरचे. पिक्चर लागला राजू जुन्या काळातला गाजरेला छोले पिक्चर, कितने आदमी थे. त्या मुलानं काय केलं, आपलं जेवण पटपट आटोपलं, ते टीव्हीच्या समोर येऊन बसलं. मी संसर्ग प्रभाव सांगतो महाराज, म्हणतात त्यांचे कार्याची प्रतिधनी उठवणे. मग आम्हीच म्हणतो की आमचे पोरं बिघडले. ऐका, बसला पोरगा टीव्ही समोर येऊन, वडिलानं आईनं विचार केला, साडेआठ वाजले, आता पिक्चर आता लागला, हा तर चालेल साडेअकरा वाजेपर्यंत, सकाळी साडेसहाला याचं टीव्हीशन आहे. वडिलानं त्याला हात मारले, उठ झोपून राह. नाही रे बाबा बघू द्या ना. नाही नाही चालू. वडिलांना जबरदस्तीने मुलाला उठवलं, सकाळी टीव्हीशन आहे, साडेपाचलाच तुला उठायचं आहे. बरोबर, त्याच्या अंगावर एक ब्लँकेट टाकून दिलं, मुलगा झोपून दिलं. एवढे सोपी आहेत का आजचे मुलं, ब्लँकेट टाकलं म्हणजे झोपलं ते ब्लँकेट आता ब्लँकेटात विचार करायला लागला. एवढा चांगला पिक्चर आहे, एका काळात खूप गाजला म्हणते, आणि काही बाप आहे का जा पाहू देत नाही. आपला बाप तर हिटलरच आहे. आजकालचे पोरं, त्या पोरानं काय केलं, अंगावर तर गेलंच आहे पण तिथूनच खिडकीमध्ये हात टाकला, त्याचं दप्तर होतं, त्या दप्तरामधून चॉक काढला, त्या चॉकनं काय केलं, ते ब्लँकेट फाडलं, त्याला गोल असं छिद्र तयार केलं, आणि त्या कॅमेऱ्यातून 11:30 वाजेपर्यंत पिक्चर पाहिला त्यानं, कितने आदमी थे. मायाने वाटला आपला बाबू झोपला. बाबालाही असं वाटलं की आपला बाबू झोपला, पण काय तर बाबू झोपते, बाबू 11:30 वाजेपर्यंत पिक्चर पाहत होता. आजकालचे पोरं झोपत नाहीत, तुम्हाला वाटते पोरानं अंगार घेतलं म्हणजे पोरगा झोपला. नाही नाही नाही, मोठं विचित्र आहे. मागच्या भागवतात आमच्या संचातला एक पोरगा, आम्ही रात्री 2:30 वाजता उठलो गुरुजी, तो अंगावर घेऊन होता आणि अंध हसत जाय. म्हटलं याला झोपीत काय झालं का रे, त्याच्या अंगाराचं काढलं तर तो रात्री 2:30 वाजता कॉमेडी पाहून राहिला होता, कॉमेडी पण हसून राहिला होता. अशी कठीण अवस्था आहे. आज पोरांना व्यसनं तर लागलेच, पण मोबाईलचे व्यसन लागले. आज पोरं बिना मोबाईलचे जेवण करत नाहीत. बरं जेवण जाऊ द्या, पण संडासाठी मोबाईल नेतात, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. तुझ्या पोराने जरा सांगा की बाबा कमीत कमी संडासात तर मोबाईल नको नेऊ, ते जागा आहे का मोबाईल पाहण्याची. आज इतक्या भयानक गोष्टी, पण एक नाही, हे सगळ्यांनाच सवय पडायला लागल्यात. येणारा काळ मोठा कठीण आहे. पोराच्या अंगावर ब्लँकेट टाकलं, पोरानं ब्लँकेट फाडलं आणि 11:30 वाजेपर्यंत पिक्चर पाहायला मावल्या हो. त्या पिक्चरमध्ये एक शीण आहे, त्या बसंतीले तो हिरो काही नाचू देत नाही, मध्ये बसंती स्कृत्य के सामने मत नाचरा. पोरानं पिक्चर बघितला, पिक्चर संपला, ही बाई आणि तो बुवा हे दोघंच पती पत्नी आहेत. पिक्चरमुळे रोमॅन्टिक वातावरण कुटुंबात तयार झालं. रात्रीची वेळ आहे, म्हातारे झोपले होते, मुलगाही कधी झोपला असं त्यांना वाटलं होतं. या पुरुषाने आपल्या पत्नीला विचारलं, म्हणे कागद तुला डान्स वगैरे येत नाही काय, लग्न होऊन 25 वर्ष झाले होते. बाई म्हणे अगं हो, आम्ही लहानपणी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये खूप डान्स करायचो, पण आता काही चान्सच नाही मिळाला. म्हणे त्या हिरोनं तर काही त्या हिरोईनले नाचू नाही दिलं, मग आता एक काम कर, म्हाताराही झोपला, म्हातारी झोपली, मुलगा तर कधीच झोपला, आपण दोघंच जागी आहो, पाहायचं आपण दोघंच जागी आहो. मी एखादं गाणं लावतो तू आता मला नाचून दाखवू, काही गरज आहे का रात्री 11:30 वाजता फुकाट्यानं आंगार घ्या आणि झोपून राहा. पण आजकालचे मायबापही मोठे कठीण आहेत, काय करणार. आजकालचं सौभाग्य डिजिटल झालं, जुन्या काळात तरी फक्त लाल कुंकू लावा, आता कुंकू पिवळंही निघालं. जशी साडी तसं कुंकू आहे गुरुजी, आता हिरवी टिकली लावतात पाय. आता मग मला सांगा, सौभाग्य जर आता रंगीत झालं तर नवरे कुठं ब्लॅक अँड व्हाईट राहतील काय, ते रंगारंगाचे रंग करून राहिले, सगळा जमानाच बदलला. शेवटी त्या पतीनं म्हटल्यावर त्या बाईला वाटला, तर आपल्याला कधी तर आपला नवरा इच्छा करत नाही, तिनं आपला पदर गिदर घोसला आणि नाचायला सुरुवात करा. आतापर्यंत पुरानं टीव्हीतला शोले पाहिला होता, आता त्यांना कॅमेरा आपल्या आई बापाच्या शोलेकडे लावला. त्याला वाटलं माई माय नाचतील का. आता त्या बाईनं पदर खोचला, नाचायला फक्त सुरुवात करा. त्या पोरानं ते ब्लँकेट अंगावरून फेकून दिलं आणि ते पोरग ओरडलं, म्हणे बसंतीस कुत्ते के सामने मत नाचना. आज सध्या समाजाची अवस्था अशी आहे, ही अनुकरण प्रियता आहे. हा आजकालचे पोरं हुशारच तेवढ्या, शार्पनेस तेवढा भयानक आहे आणि वाईट लवकर स्वीकारतात. महाराज
चांगलं तेवढं लवकर स्वीकारत नाहीत, आणि म्हणून आपल्या मुलांवर चांगला संसर्ग तयार करा.